उमेश पाटील दिलेला आश्वासन खुलासा द्या, खुलासा उमेश पाटील दिलेला आश्वासन खुलासा द्या, खुलासा द्या, खुलासा द्या, खुलासा द्या। सरकार मान्य सावकारी बंद करा, बंद करा, बंद करा। सरकार मान्य सावकारी बंद करा, बंद करा। फायनान्स कंपनी कडून होणारा मैयांचं बंद करा, बंद करा। मायक्रो फायनान्स चे परवाने, मायक्रो फायनान्स चे परवाने। सरकार माने सावकारी, सरकार माने सावकारी। यार केंद्र सरकार खासदार उमेश पाटील दिलेला आश्वासन खुलासा द्या, खुलासा द्या। खासदार उमेश पाटीलचा करायचं काय, खासदार उमेश पाटीलचा करायचं काय। हे आवाज कोणाचा, शिवसेनेचा। छोटा साठी खोके, स्वतः साठी खोके, स्वतः साठी खोके खोके, स्वतः साठी खोके खोके नोके। काय बोलायचं, बाईट लागेल परत नाही काय सांगा तुम्ही, आंदोलन करतात जिल्हाधिकारी। संपूर्ण मीडियाला पण माहिती आहे की गेल्या 10 महिन्यापूर्वी कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवलेली होती त्या परिस्थितीमध्ये महिलांची अतिशय दयनीय अवस्था होती, सगळे लोक घरामध्ये बसून होते, लोकांचे रोजगार थांबलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये मायक्रो फायनान्स गटाकडनं महिलांनी जे कर्ज घेतलेलं होतं तर त्याचे रिकव्हरी एजंट किंवा मॅनेजर जे होते ते घरी येऊन त्या परिस्थितीत देखील तगादा लावत होते। त्याच्याच विरोधामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्यासोबत 63 दिवस धरणे आंदोलन केलं होतं आणि केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केली होती की त्यांनी त्यांच्या आपत्कालीन निधीमधनं किंवा त्यांच्या माध्यमातनं त्या फायनान्स कंपन्यांना महिलांचे कर्ज भरून आम्हाला कर्ज मुक्त करावं। तर त्यावेळेस देखील आम्ही 63 दिवस इथं आंदोलन केलं। 63व्या दिवशी माननीय खासदार रक्षाताई खडसे असतील, उमेशदादा पाटील आहे, राजूमामा भोळे आहेत, हे आमच्यापर्यंत पोहोचले, आमच्या समस्या त्यांनी ऐकल्यात, समजून घेण्याचा प्रयत्न केला, ते नाही मला आजही जाणवत, मात्र त्यांनी आमच्या त्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी लिखित आश्वासन आम्हाला दिलेलं होतं की स्वतः खासदार साहेब उमेशदादा पाटील केंद्रामध्ये महिलांच्या समस्या मांडतील आणि ह्या कर्जातनं योग्य तो पर्याय निवडून आणतील आणि आमचं कर्ज माफ करून आणतील। मात्र ते आश्वासन पत्र देऊन आज तब्बल 10 महिने झालेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा त्यावर आम्हाला अजूनही खुलासा मिळत नाही। फोन केल्यानंतर आमच्याशी बोलणं होत नाही, त्यांच्या ऑफिसला इथं जळगावच्या कार्यालयाला भेटायला गेल्यानंतर साहेब कायम इतर ठिकाणच्या दौऱ्यावर असतात किंवा पाहणीवर असतात, त्यामुळे आजपर्यंत 10 महिन्यामध्ये आम्हाला त्याचा खुलासा मिळालेला नाहीये आणि या 10 महिन्यामध्ये उलट महिलांचा त्रास अधिक फायनान्स कंपन्यांकडनं वाढलेला आहे। पोटात पोट काढून महिलांनी हप्ते भरले, मात्र हप्ते पूर्ण भरल्यानंतर देखील आता फायनान्स कंपनी त्यांच्यावर चक्रीवाढ व्याजाचे 15-15 हजार रुपये व्याजाचे काढून राहिलेली आहे। 15 हजार दिले नाही तर मग सिबिल ओके नाही होणार तुमचा असं, आणि जर ते व्याज नाही भरलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये ठेवून तुमचा सिबिल क्लिअर होणार नाही, तुमच्या मुलांच्या शिक्षणाला अडचण येईल, तुम्हाला धान्य मिळणार नाही, तुम्हाला भविष्यात कुठलं कर्ज मिळणार नाही, अशा पद्धतीने महिलांची दिशाभूल केली जाते। मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवाहन करते की त्यांनी ह्या ज्या सगळ्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत ह्या महाराष्ट्रातल्या नाही आहेत, या हैदराबाद, कर्नाटक, तामिळनाडू इकडच्या आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज एवढ्या मोठ्या पद्धतीने महिलांना लुटून राहिलेल्या आहेत। तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या संपूर्ण मायक्रो फायनान्स कंपन्यांचे परवाने जे आहेत ते रद्द करा आणि आम्हा सगळ्या महिलांना या कर्जाच्या ओझ्यातनं मुक्त करा। आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे बचत गट आहेत, नगरपालिकेचे बचत गट आहेत, ह्या मोठ्या पद्धतीने त्यांनी आता याचा विस्तार वाढवला पाहिजे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून
एक चांगला चांगला निधी दर सहा महिन्यांनी किंवा वर्षानंतर जो मिळत असतो राज्याला तो मोठ्यातला मोठा निधी देऊन जिल्हा परिषद आणि महिला बचत गट मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले पाहिजे, जेणेकरून अशा फसवणाऱ्या कंपन्यांकडनं महिला बळी पडणार नाही आणि अशा त्या चक्रवाढ व्याजाच्या हिच्यामध्ये अडकणार नाही. या कंपन्यांवर आपण तक्रार केली, पोलिसांमध्ये तक्रार केली असे काही? पोलिसांमध्ये बऱ्याचशा ठिकाणाहून तक्रार झालेली आहे, मात्र ते लोक त्या गोष्टीला दाद देत नाही. वास्तविक पाहिलं तर ह्या सगळ्या मायक्रो फायनान्सचं हेड ऑफिस जे आहे ते हरियाणा गुडगावला आहे. आम्ही जेव्हा 63 दिवस आंदोलन केलं त्यावेळेस त्या हेड ऑफिस मधनं देखील आम्हाला त्यांचं लेटर आलेलं आहे की आमच्याकडनं कुठलंही अशा पद्धतीचं जास्तीचं व्याजदर लावलेलं नाहीये, नियमात बसेल तेवढंच व्याजदर आकारलेलं जातं. त्यानंतर कुठल्याही रिकव्हरी एजंट महिलेच्या घरी जाऊ शकत नाही, मात्र हे रिकव्हरी एजंट महिलेच्या घरी रात्री 8-8 वाजेपर्यंत बसून राहतात. विशेष म्हणजे महिलेने जर कर्ज हप्ता भरला नाही तर त्या महिले ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेत तिचा सेल्फी काढून घेऊन जातात. या सगळ्या म्हणजे अप्रत्यक्षरित्या पोलिसांच्या भाषेत जर म्हटलं तर हा महिलांचा अपमान आहे, आणि एक शॉर्टकट मध्ये जर म्हटलं तर हा एक प्रकारे महिलेसोबत दर आठवड्याला होणारा विनयभंगच आहे. आता या सगळ्या आता या प्रत्येक महिलेला काय काय त्रास होतो मला असं वाटतं जर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी त्यांना होणारा त्रास जर समजून घेतला तर योग्य राहील. जर आम्हाला दर आपल्याला पैसे भरून सुद्धा जर एखाद्या वेळेस पैसे नसले तर सर लोक आमच्याकडून संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत घरी बसतात, त्या पैसे देतो आम्ही जेव्हा आमच्याकडून जात असतात म्हणजे आम्ही आमचं स्वतःचं नियोजन चुकवून त्यांना पैसे देतो. कधी हे कर्ज आहे ना आमचं वाला माफ व्हा माझी सरकारला विनंती आहे. आणखी आमची परिस्थिती नाही आजची याच्यामध्ये एवढं कर्ज बघायचं. संगीता हा अन्नपूर्णाचे हप्ते पूर्ण भरलेले तरी ते व्याज मागताय लॉकडाऊनचे 3 महिन्याचे म्हणताय की ते द्या नाही तर बिला क्रिस्टमध्ये नाव टाकी तुम्हाला झालं घरी येऊन सनी मॅडम तुम्हाला काही पावती वगैरे दिली नाही का त्यांनी हप्ते जर तुम्ही भरले तर त्याची काही पावती वगैरे आणि 5,000 त्यांनी त्यांच्याकडनं ठेवलेले की आम्ही 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांनी 5,000 आमचे वापरायचे व्याजही आम्ही भरायचं आणि त्यांचे पूर्ण हप्ते आम्ही भरायचे. कोणता नियम आहे असा 5,000 त्यांच्या अकाउंटला जमा करून ठेवलेले त्यांनी म्हणजे 5,000 त्या ठेवतील आणि आमच्याकडनं व्याजही घेतील 5-5 महिन्याचं 30,000 25,000 त्याचा आम्हाला आणि 60,000 भरायचे का त्याचे लहान लहान मुलं आहे आमचे हे महिला आहे त्या आणि त्या मागे त्या बोलून घ्या ना मोदी साहेबांनी 2014 मध्ये इलेक्शनच्या वेळेस जेव्हा जळगाव मध्ये त्यांनी इथे मोठी सभा घेतलेली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जे काळा धन भारताच्या बाहेर आहे लोकांनी ठेवलेलं ते आपल्याला आणायचं आहे आणि त्या काळा धनातनं आलेली जी रक्कम आहे ती प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या अकाउंटला 15-15 लाख रुपये जाईल. आज मोदी साहेबांना कळकळून आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने विनंती आहे की त्या 15 लाखातनं 1-1 लाख रुपये त्यांनी या फायनान्स कंपन्यांना आमच्या कर्जाच्या स्वरूपात देऊन द्यावे आणि ते उरलेले 14 लाख रुपये तुम्ही देशाच्या हितासाठी वापरा भले तर आमचे पण किमान आम्हाला या कर्जाच्या ओझ्यातनं मुक्त करा. तुमच्या घरामध्ये कोणी असो नसो नवरा असो का कोणी असो नवराच भांडणं करतात की असं डायरेक्ट घरामध्ये कसा येऊन बसला आणि दिवस दिवस घर बसले जातात ते कुठ्याचं नाव नाही घेत करा तेव्हा किंवा तुम्ही स्वतः आपण
आमचे हप्ते क्लियर बरा हप्ते आपण म्हणायचं की मुलगा आजारी किंवा कोणी आजारी तर त्या मला सांगू नका पण हप्ते आमचे क्लियर बरा त्यांनी डायरेक्ट असं सांगितलंय कोणाकडनं व्याज आणि घ्या डबल टेबलचं व्याज घ्या पण आमचे हप्ते आधी बरा असं सांगतात आम्हाला आणि घराच्या बाहेर निघायचं नाव घेत नाही पूर्ण दिवसभर त्यांची पूर्ण टीमची टीम बसलेली असते घरामध्ये मुलांना सांभाळायचं का त्यांचं आणि बघायचं दर आपल्याला आठवड्यातून दोन वेळा सर येत नसते आणि देऊ सांगून तर पूर्ण चार पाच वेळा केंद्र सरकार केंद्र सरकार खासदार उमेश पाटील दिलेलं आश्वासन खासदार उमेश पाटील दिलेलं आश्वासन आवाज कोणाचा सरकार मान्य सावकारी मायक्रो फायनान्स परवाने सरकार मान्य सावकारी बंद करा।